राज्यातील एक मोठा मतदार वर्ग आपल्या बाजूने करून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मेगा प्लॅन आखल्याचं समोर आलंय यासाठी एसटी महामंडळाची मदत घेतली जाणार असल्याची माहिती आहे राज्यामध्ये तब्बल एक कोटींच्या आसपास ज्येष्ठ नागरिक आहेत या नागरिकांना मोफत देवदर्शन घडवून आणण्यासाठी आता सरकारकडून पुढाकार घेण्यात येणार असल्याची माहिती मिळती निलेश बुधावले आपले प्रतिनिधी यासंदर्भातले अधिक अपडेट देतील निलेश मुख्यमंत्र्यांचा हा मेगाप्लॅन नेमका आहे तरी काय राज्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर सामान्य प्रशासन विभागाची वेबसाईट पाहिली तर त्यावर एक नोंद करण्यात आलेली आहे की राज्यामध्ये जवळपास एक कोटींच्या आसपास ज्येष्ठ नागरिक आहेत आणि याच ज्येष्ठ नागरिकांना आपल्या बाजूने कशा पद्धतीने करता येईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक मेगा प्लॅन आखल्याचा आता समोर आलेला आहे काही दिवसांपूर्वीच एस महामंडळाच्या संचालक बोर्डाची मिटिंग झाली होती आणि त्याच्यामध्ये एस टी महामंडळाला एक प्रस्ताव तयार करायचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला होता याच्यामध्ये प्रामुख्यानं शनिवार आणि रविवार ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन करून आणायचं अशा पद्धतीचा हा प्लॅन असल्याचा आता समोर यासाठी एस टी महामंडळाने देखील तयारी दर्शवली आहे जवळपास दोन हजार गाड्यांची तयारी करण्यात येत असल्याची देखील आता माहिती समोर येते शनिवार आणि रविवार ज्येष्ठ नागरिकांना राज्यामध्ये जे काही देवदर्शनासाठी प्रसिद्ध असणारी ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट अष्टविनायक दर्शन शिर्डी शेगाव कोल्हापूर ज्योतिबा दर्शन अशा पद्धतीचं दर्शनवारी घडवून आणण्याचा प्रयत्न आता करण्यात येत असल्याची माहिती देखील समोर येते काही दिवसांमध्येच हा प्लॅन आपल्याला समोर आल्याचं पाहायला मिळणार आहे यासाठी पूर्ण तयारी देखील प्रशासनाकडून करण्याचे आदेश आता मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर राज्यामध्ये सध्या पन्नास टक्के पासष्ट वर्षावरचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आहेत तर पंच्याहत्तर वर्ष वयाचे जे नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक त्यांना मोफत प्रवास आहे या सर्व योजनेमध्ये पासष्ट वर्ष असतील किंवा पंच्याहत्तर वर्ष असतील या सर्वच वयाच्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमध्ये सामावून घेण्यात येणार आहे यासाठी स्थानिक नेते देखील आपली जी मदत आहे ती करणार असल्याची माहिती आहे त्यांच्या माध्यमातून या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं खाणं आणि राहणं या संदर्भातली सोय करण्यात येणार आहे निलेश धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट